धाराशिव जिल्ह्यातील क्रीमलाईन दूध संघाला दूध पुरवठा करूनही राज्य सरकारनं मंजूर केलेले दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांना न मिळाल्यानं क्रीमलाईन दूध संघाकडून जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यांमार्फत दूध अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकरी संघटनेनं बार्शी तालुकाध्यक्ष भालेकर यांनी केली आहे. अन्यथा 30 मे 2024 रोजी धाराशिव जिल्हा दुग्ध विकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता शेतकरी दूध अंघोळ आंदोलन छेडणार असल्याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलाय. लोकशाही मार्गाने होणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात वाईट व विपरीत परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे बार्शी तालुकाध्यक्ष शरद भालेकर यांनी केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.